नमस्कार, मी सौ स्नेहल कोपरकर, ओळखलं असेलच मला। आजच्या रेसिपीमध्ये आपण भगर आणि स्वादिष्ट अशी दाण्याची आमटी कशी करायची ते बघूया। भगर धुवून घेऊया, फार खुपते ती, त्यामुळे मी अर्धी वाटीत घेतली। पण कधी कधी काय असतं, त्याच्यामध्ये गारेचा खडा बारीक असू शकतो, आणि तसा असेल तर काळजी म्हणून मी तरी स्वतः रोळून घेते, पण सगळ्यांना रोळता येतं असं नाही। हे बघा, अशा पद्धतीने वरची वरची भगर काढायची, आणि खाली तळामध्ये जर खडा लागला तर तो सगळं फेकून द्यावी लागते, इतकं ते खराब लागतं। पूर्वी मला एकदा असं खरं घडलं होतं माझ्याकडे, त्याच्यामुळे मी दररोज वेळेस काळजी तर काही नाही आहे। चांगली आहे भगर, छान आहे। अरे वा, काही नाही तळत त्याच्या। अच्छा, असं रोळल्यावर खडा खाली राहतो, जड असतो ना तो वगैरेपेक्षा। असं 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 हलवायचं आणि तळात बघायचं, काही नाही, जसं तसं तशी भगर याच्यावर पण। म्हणजे मग आता आपल्याला ती वापरायला काहीच हरकत नाही, आपण अजून एकदा करून बघू। झाली आहे, चांगली आहे भगर। अरे वा, नाही वाटलं आपल्याला कळलं नाही ना, तसं बोट ठेवायचं आणि असं दाबून फिरवायचं। खडा असेल तर आपल्याला माहिती आहे खरखर वाढतो, तसं काही वाजत नाही आहे, म्हणजे याच्यात काही खडा नाही आहे। पण काळजी घेतली म्हणून त्या पोटी मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे तुम्हाला मला जो त्रास झाला तो भोगावा नाही लागणार म्हणून। भगर करून घेऊया, थोडंसं तूप घालू, जिरा आवडत असेल तर राहा, नाही तर नुसतं इट केलं तरी चालतं। आता याच्यामध्येच आपण भगर परतूया, थोडा वेळ घालू। माझ्या सगळ्या रंगाकडे लक्ष असतं, त्यामुळे मला रंग आवडतो, म्हणून मी त्याच्यामध्ये चिकन घालतो थोडं। म्हणजे काय, आमटी वगैरे आपण जरी नाही केली ना, थोडं घालायचं सगळं, तरी आपल्याला नुसतं तूप आणि भगर दोनचं उपास असं छान लागतं। आता मी आमटी हे घालणार आहे, पाणी घालणार आहे, तिप्पट पाणी लागतं। अंदाजाने अंतर आपण वाढवू शकतो, कारण भगर फुगत जात असते, त्यामुळे काही चांगलं उकळू दे। चवीनुसार मीठ घातलंय मी आता त्याच्यामध्ये। आपलं जर मिक्सरचं भांडणं धुवायचं असेल, दाण्याचं कुट्ट्याला कडेला लागलं बिगलं असेल, तर निपटून आपल्याला थोडं पाणी मिसळून आपण या भगरीमध्ये घालू शकतो। आता याला उकळी आली की पाणी असं आळत जातं, आणि शेवटची वाफ जसं आपण नुसता भात लावतो की नाही, तशा पद्धतीनेच भगर शिजवायची। कणेसुला वरीचे तांदूळ असंच म्हणतो आपण त्याला। उकळायला लागले आता हे, यात शेवटी थोडीशी कोथिंबीर छान उकळी आली मग। आता अजून एक 5 मिनिटं नक्की लागते। आता पाय रटरटायला लागले, आता मी गॅस बारीक करणार आहे आणि त्याच्यावर साखर ठेवणार आहे। एक 5 मिनिटांनी भगर होणार आहे। बघा, आता होत आलेली आहे, आता बघायची गरज नाही, पण आपण 1-2 मिनिटांनी बंद करून ठेवू। हां, भगर झालेली आहे बघा तुम्ही। आता आपण गॅस उचलू टाकू, काही काही म्हणजे जेवढं छान व्हावी म्हणून झाल्यानंतर थोडंसं तूप टाकतो त्याच्यातवर मोकळी व्हायला। माहिती नसेल तर मसाले भात वगैरे सुद्धा आपला होत आला की शेवटी त्याच्यामध्ये असं तूप सोडायचं असतं, म्हणजे छान लागतं। स्वादिष्ट अशी दाण्याची आमटी, त्याच्यासाठी आधी दाण्याचं कूट पाणी घालून मिक्सरमधनं असं एकत्र दळून घेऊया, म्हणजे दाटपणा आमटीला येतो। थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि एखादी मिरची। आता याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि मिक्सर लावूया। आता आपण हे उघडून बघूया, छान दाट झालंय बघा। आपल्याला जेवढी आमटी पाहिजे त्या अंदाजाने हे करायचंय। हे साधारण 3-1 वाट्या आमटी होईल याची। कढई आहे, त्याच्यामध्ये तूप घालू फोडणीला, त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं, थोडंसं तडतडलं, त्याच्यामध्ये एखादी मिरचीचा तुकडा घालू। फार नको ते, कारण आपण याच्यात घातलेलं आहे। आता हे जे वाटून दाण्याचं तूप आपण अगदी घट्ट असं दळलं आहे, ते आपल्या फोडणीत टाकणार आहे। भरपूर पाणी घालायचं आपल्याला, 3-4 वाट्या होतं त्याचे, पण दाणे दाट छान मिळून घ्यायचं त्याच्यामुळे। मिक्सरचं भांडं जरा याच्यातून घेऊन टाकू। आता आपण मगाशी मीठ नाही घातलंय, आता आपण जेवढं करणार आहोत आमटी त्याच्या अंदाजाने आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे, 3-4 अंशानं। आता छोटा चमचा भरून आपण मीठ घालतोय, तुमच्या लक्षात आलं असेल, आणि साधारण छोट्या वाटीचा एवढा गूळ घालूया आपण त्यात। 3-4 छोटे कडे घातले काही, छोटी वाटी असते नैवेद्याची देवाची दुधाची, तेवढं भरून एवढ्या याला लागेल। आता याला चांगली उकळी आणून द्यायची आपल्याला, गॅस थोडा मोठा करू पण। कोथिंबीर घातली मी आता, थोडी उकळी आलेली आहे आणि हे अतिशय टेस्टी लागते, भगरीला चव येते,
फोडणीला भगर नाही टाकली तरी चालते. गुळाच्या पाण्यात भगर टाकायची, त्याचा आधी मऊ सूत भरपूर तूप घालायचं, थोडंसं मीठ घालायचं वगैरे. ती झालेली आहेत आपण काढून ठेवली. कॉपर वॉटरची बरीच भांडी मिळतात, त्याच्यामध्ये काढून ठेवली की आपल्याला पाहिजे त्यावरती गरम करून घेता येते. तशी तुम्ही घ्या म्हणजे छान होईल. ही आमटी मी काढते. मुख्य म्हणजे याच्यात आमटी झाल्यानंतर हे काढून घ्यायचं, किंचित खाली पाणी घालून मिसळून घ्यायचं. म्हणजे हीच कढई आपल्याला भांडी कमी लागतात, दुसऱ्या गोष्टीला वापरता येते. म्हणजे मी असं करते, तुम्ही पण करू शकता आणि मला कळवू शकता. आणि आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.